नाजरीन अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहु। मैं हूं सैयद आबिद असलम, चीफ एडिटर लीडर सियासत उर्दू न्यूज़ चैनल बेंगलोर। नाजरीन, कल नेशनल कॉलेज ग्राउंड बसनगुड़ी में कांग्रेस के मेका डाटू पदयात्रा का इख्तितामी जलसा मुनक्कद किया गया था, जिसमें हज़ारों की तादाद में लोगों ने शिरकत की। कांग्रेस का यह वादा है कि अगर कांग्रेस आइंदा इक्तदार पर आई तो मेका डाटू प्रोग्राम यानी ये प्रोजेक्ट मुकम्मल कर लिया जाएगा। सिद्धरामैया जो अपोजिशन लीडर हैं कांग्रेस पार्टी की तरफ से, रामनगर से यात्रा निकलकर जब बेंगलुरु पहुंचने लगी तो रास्ते में डीके शिवकुमार और सिद्धरामैया का पुरजोश इस्तकबाल किया गया। तमाम तबकात के लोगों ने जोश और खरोश में आकर इनका इस्तकबाल किया और यात्रियों को पीने का पानी, फूल पेश करके खिदमात की। इसको हमेशा हमेशा के लिए याद रखा जाएगा, क्योंकि लोगों ने उम्मीद से ज़्यादा कांग्रेस पार्टी का तआवुन किया है। इस मौके पर सिद्धरामैया ने कहा कि ये यात्रा बीजेपी और जेडीएस ने जो इल्ज़ाम लगाए हैं हम इसको नहीं भूलेंगे, बल्कि दरअसल बीजेपी झूठ तैयार करने की एक फैक्ट्री है। इसने सिर्फ झूठ बोलना आता है, इश्तहारात में झूठे वादे शाये किए जाते हैं और सिर्फ झूठ से इनकी हुकूमत चल रही है। कावेरी पर मेका डाटू डैम तामीर करने का मुतालिबा करते हुए दूसरे मरहले में निकाली गई कांग्रेस की 5 रोज़ा पदयात्रा आज बेंगलुरु के नेशनल कॉलेज ग्राउंड पहुंची, जहां इनका शानदार इस्तकबाल किया गया और ये जलसा इख्तिताम पज़ीर हुआ। मेके डाटू पदयात्रा के इख्तिताम के मौके पर मुनक्कद इजलास आम से खिताब करते हुए ये आईसीसी के जनरल सेक्रेटरी कर्नाटक कांग्रेस के इंचार्ज रणदीप सिंह सरजवाला ने कहा है कि मेके डाटू पदयात्रा सिर्फ कांग्रेस की तहरीक नहीं, बल्कि ये एक सियासी लड़ाई है, ये एक तहरीक प्यासे लोगों को पानी पिलाने की है। उन्होंने कहा कि अब तारीख बदलने का वक्त आ गया है, डबल इंजन वाली सरकार कर्नाटक में हर महाज पर नाकाम हो चुकी है। वजीर आजम चाहे तो मेका डाटू का मामला मिनटों में हल कर सकते हैं, लेकिन मरकज ने अब तक इस प्रोजेक्ट को माहौलियाती क्लियरेंस नहीं दिया, जिसकी वजह से प्रोजेक्ट बरसों से पेंडिंग पड़ा हुआ है। कावेरी का अफजादा पानी समंदर में जाकर मिल रहा है, मगर यहाँ बेंगलुरु शहर के अतराफ व अकनाफ जितने भी ताल्लुकात हैं, ज़िले हैं, इन्हें पानी फराहम करने के लिए ये डैम का तामीर करना बहुत ज़रूरी है। बेंगलुरु के अतराफ व अकनाफ के लोगों के लिए अगले 50 बरसों तक पीने के पानी का मसला हल हो जाएगा अगर हुकूमत इसे जल्द से जल्द क्लियरेंस देकर मेका डाटू डैम तैयार किया जाएगा। नाजरीन, केपीसीसी के सदर डीके शिवकुमार, रियासती असेंबली के अपोजिशन लीडर सिद्धरामैया और दीगर बड़े रहनुमाओं ने इस यात्रा में कदम बढ़ाकर मेके डाटू प्रोजेक्ट के लिए पार्टी की तरफ से हुकूमत पर दबाव डालने की कोशिश की है। ये यात्रा गुज़िश्ता दिनों बीटीएम लेआउट के जेडी गार्डन से शुरू की गई थी और उसके बाद ये पदयात्रा चौथे दिन बीटीएम लेआउट से निकलकर फोरम मॉल, विवेक नगर, ट्रिनिटी सर्कल, एमजी रोड, अलसूर, सेंट जॉन्स रोड, सेंट जॉन्स चर्च रोड, कोल्स पार्क, एके कन्वेंशन सेंटर, ईदगाह कुद्दूस साहब, नंदी दुर्गा रोड, जेसी नगर, पुलिस स्टेशन, मुनरेडी पाड़िया मेन रोड से होते हुए मेकरी सर्कल और पैलेस ग्राउंड पहुंची। कांग्रेस पार्टी के प्रसन्न कुमार के बसलिंगप्पा जी के इवत्तु ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಒನ್ನೆ ಫಸ್ಟ್ ಮೇಕೆದಾಟ್ ಪಾದಯಾತ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಅದನ್ನ ಅರ್ಧದಲ್ಲೇ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು, ಏ ಕರೋನಾ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಆ ನೀರು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು, ಆ ನೀರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಡ್ಯಾಮ್ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಆ ನೀರು ನಮಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ಅದು ಡ್ಯಾಮ್ ಇಲ್ದಿರೋದ್ರಿಂದ ಆ ನೀರು ವೇಸ್ಟ್ ಆಗಿ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ.
ಸಮುದ್ರದ ಹೋಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಬಂದು ಯಾಲೊಂದು ಡ್ಯಾಮ್ ಕಟ್ಟಕ್ಕೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶ್ರೀ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಜಿ ಅವರು ಮೇಕೆದಾಟು ಯಾತ್ರವನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಫಸ್ಟಲ್ಲಿ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಕರೋನಾ ಬಂತು ಅಂತ. ತಿರ್ಗಾ ನಾವು ಎರಡನೇ ಸರಿ ಎಲ್ಲಿ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರು ರಾಮನಗರದಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಇವತ್ತು ಗಾಯತ್ರಿ ವಿಹಾರ್ಗೆ ಲಾಸ್ಟ್ ಸ್ಟಾಪು, ನಾಳೆ ಬಂದು ಬಸವನಗುಡಿಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಸ್ಟಾಪು. ಸೊ ಈಗ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಒಂದು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮು. ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾಡಿರೋದು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು, ಅವ್ರಿಗೆ ಜೈವಾಗಲಿ. ಸರ್, ನಾವೆಲ್ಲ ಪ್ರಸನ್ನ ಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಟೀಮು, ಎಕ್ಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಪುಲ್ಕೇಶನ್ ನಗರ್ ಎಕ್ಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಪ್ರಸನ್ನ ಕುಮಾರ್ ಟೀಮು, ಮತ್ತು ಜಾಕಿರ್ ಭಯ್ ಅವರು, ಸಂಪತ್ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ನಾವೆಲ್ಲ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ. ಎಲ್ಲ ಇದು ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ, ನಮ್ಮ ನೀರು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಅಂತ, ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಸರ್ ರಮೇಶ್ ಸೈಯದ್ ಸರ್ದಾರ್ ಅಹಮದ್ ಅಂತ. ನಮಸ್ಕಾರ. ಪುಲಿಕೇಶನ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಬಿ ಪ್ರಸನ್ನ ಕುಮಾರ್ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳು. ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಮೇಕೆದಾಟು ಪಾದಯಾತ್ರೆ ಇದೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತು. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರ ಸಹಮತದೊಂದಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಪಾದಯಾತ್ರೆಗೆ ಬಂದಿತ್ತು, ಇಲ್ಲಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ನಾವು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಾಗಿದೆ. ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಇದೇನಿದೆ ಮೇಕೆದಾಟದ ನೀರಿನ ಯೋಜನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ತುಂಬ ಒಳ್ಳೇದಿದು ಮಾಡಬೇಕಿದು. ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಬಂದಾಗ ಸೇರಿದೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಮುಂದಿನ ದಿನಗಳ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ.